नमस्कार, माझ्या या आजच्या नव्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माझा आजचा व्लॉग हा दक्षिण मुंबई दर्शनाचा व्लॉग आहे। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या नव्या व्लॉगला। मी पुण्याचा असल्यामुळे माझा प्रवास हा पहाटे 3 सिद्धेश्वर एक्सप्रेसने पुण्याहून सुरू झाला। सिद्धेश्वर एक्सप्रेस ही ट्रेन सोलापूरहून मुंबईला दररोज रात्री 10:45 सुटते। पुण्यात 2:50 येते आणि 3 निघते आणि 6:30 सुमारास मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचवते। मुंबईत आल्यावर आपला पहिला दक्षिण मुंबईतला दर्शनाचा भाग आहे गेटवे ऑफ इंडिया। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गेटवे ऑफ इंडियाला जायला बेस्टच्या बसेस आहेत। या बसेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरच्या बाजूचा बेस्टच्या बस स्टँडवरून सुटतात। बेस्टची रूट नंबर A116 ही बस आपल्याला गेटवे ऑफ इंडियापाशी पोहोचवते। बेस्टची बस सोडून शेअर टॅक्सीसुद्धा सारख्या असतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून। गेटवे ऑफ इंडियाची उभारणी ही ब्रिटिश राजा 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारतात 1911 दिलेल्या भारत भेटीच्या स्मरणात केली आहे। पण 1911 याचा फक्त आराखडा तयार होता। याची पायाभरणी 1913 करण्यात आली आणि 1924 गेटवे ऑफ इंडिया बांधून पूर्ण झाला। गेटवे ऑफ इंडियाची उंची ही 26 म्हणजेच 85 आहे आणि हा बसाल्ट खडकापासून बनलेला आहे। मुंबईतील प्रसिद्ध एलिफंट केव्सला जायला गेटवे ऑफ इंडियाहून फेरी बोट सुटतात। शिवाय तुम्हाला फेरी बोटमधून समुद्रात फिरायला आवडत असल्यास त्याही फेरी बोट्स गेटवे ऑफ इंडियाहून सुटतात। दक्षिण मुंबईमधील दुसरं प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ताज हॉटेल। हे मुंबईमधील एक 5-स्टार हॉटेल आहे। हे ताज हॉटेल गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच आहे। याला ताजमहल पॅलेस हॉटेल पण म्हणतात। ताज हॉटेलच्या 2 आहेत। पहिली डाव्या बाजूची राजवाड्यासारखी दिसणारी बाजू ही 1903 बांधून पूर्ण झाली। त्यावेळी हिला जमशेदजी टाटा यांनी बांधून घेतले होतं। उजव्या बाजूची उंच इमारत ही 1972 बांधून पूर्ण झाली। ताज हॉटेल मुंबईमधील एक प्रतिष्ठित हॉटेल आहे आणि इथे बरेच मोठे मोठे VIP लोक उतरत असतात। दक्षिण मुंबईतील तिसरं प्रेक्षणीय स्थळ म्हणजे मरीन ड्राईव्ह। गेटवे ऑफ इंडियावरून मरीन ड्राईव्हला जायला बेस्टची बस A123 ही बस जाते। ही बस गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच्या शहीद भगतसिंग रोडवरील बँक ऑफ बडोदा कुलाबा ब्रांचच्या समोर होली नेम विद्यालयाच्या स्टॉपवरून जाते। मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस पण म्हणतात। मरीन ड्राईव्ह हा अरबी समुद्राच्या कडेने इंग्लिश सी आकारातला भाग आहे। ह्याची उत्तर बाजू गिरगाव चौपाटीपासून सुरू होते आणि दक्षिणेला नरीमन पॉइंटला संपते।
समोरच्या बाजूला ज्या दोन उंच इमारती दिसत आहेत ती बाजू म्हणजे नरीमन पॉइंट. या दोन इमारतीतील डावी इमारत ही एअर इंडियाची आहे तर उजवीकडची मुंबईमधील प्रसिद्ध 5-स्टार हॉटेल ट्रायडंट आहे. दक्षिण मुंबईतील चौथा प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गिरगाव चौपाटी. गिरगाव चौपाटी हे मरीन ड्राईव्हच्या उत्तर बाजूस आहे. मरीन ड्राईव्हच्या बस स्टॉपवरून गिरगाव चौपाटी जवळपास 2.5 किलोमीटर आहे, त्यामुळे तिथे चालत पण जाता येते. बसने जायचं झाल्यास बेस्टची बस रूट नंबर A123 किंवा 108 या दोन बसेस जातात. या बसने गेल्यास गिरगाव चौपाटीच्या इकडच्या बिर्ला क्रीडा केंद्राच्या बस स्टॉपवर उतरून गिरगाव चौपाटीला जाता येते. गिरगाव चौपाटी हे मुंबईतल्या गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे. हा एक सुंदर आणि नयनरम्य परिसर आहे. गिरगाव चौपाटीवरील खाद्यपदार्थ पण खूप प्रसिद्ध आहेत. दक्षिण मुंबईतील 5वं प्रेक्षणीय स्थळ म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेची इमारत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीस गिरगाव चौपाटीवरून जायचं झाल्यास गिरगाव चौपाटीच्या समोरच्या बिर्ला क्रीडा केंद्राच्या बस स्टॉपवरून 108 म्हणजेच 108 क्रमांकाची बस पकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरून जाता येते. बृहन्मुंबई महानगरपालिकेची इमारत ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरच आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची इमारत तिची पायाभरणी ही 9 डिसेंबर 1884 झाली आणि 1893 ही इमारत बांधून पूर्ण झाली. ही इमारत गोथिक आर्किटेक्चरची उत्तम उदाहरण आहे. या इमारतीचा दर्शनीय भाग हा 71 मीटर म्हणजे 235 फूट उंच आहे. या इमारतीस युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेले आहे. आपला दक्षिण मुंबई दर्शनाचा शेवट हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनी होतो. पूर्वी या टर्मिनसला विक्टोरिया टर्मिनस पण म्हणायचे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची बांधणी 1887 झाली. ही मध्य रेल्वेची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीस युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून पण घोषित केलेले आहे. ही इमारत इटालियन गोथिक स्टाईलने बांधण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती 18 प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यातील प्लॅटफॉर्म नंबर 1 ते 7 हे सबर्बन लोकल ट्रेनसाठी आहेत आणि प्लॅटफॉर्म नंबर 8 ते 18 हे एक्सप्रेस ट्रेनसाठी आहेत. इथे प्रवाशांच्या सोयीसाठी AC अँड नॉन AC डॉर्मेटरीज, AC अँड नॉन AC वेटिंग रूम्स, कॅन्टीन्स आणि प्रायव्हेट रेस्टॉरंट्स, मेडिकल स्टोअर्स, पेपर स्टॉल्स इत्यादी अनेक सोयीसुविधा आहेत. सन 2008 26 नोव्हेंबर 2008 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी इथे 58 लोक मारले गेले होते आणि 104 लोक जखमी झाले होते. त्या हल्ल्यात गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ इथे
31 जानेवारी 2009 एक स्मृति प्रतीक बांधण्यात आले. दरवर्षी येथे दिवंगत लोकांना 26 नोव्हेंबरला श्रद्धांजली वाहिली जाते. माझी एक दिवसाची दक्षिण मुंबईची सफर संपून मी पुण्याला डेक्कन क्वीन एक्सप्रेसने परत निघालो. माझा आजचा व्लॉग हा इथेच संपतो आहे. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.